वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने एक मोठी सभा घेतली आणि त्याला लागूनच एक पत्रकार परिषद घेतली. दोन्हीमध्ये त्यांनी इतकी विचित्र वक्तव्य केलेली आहेत की अपरिहार्यपणे त्याची दखल घेणं भाग आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांची ताकदच किंचित आहे हे गप्पा किती मोठ्या मोठ्या मारतात. बरं, ही आत्ताची गोष्ट नाही आहे. गेले जवळपास 30-35 वर्ष प्रकाश आंबेडकर हे राजकारणामध्ये सक्रिय असे आहे. त्यांनी 1987 पोटनिवडणूक अशोक चव्हाण यांच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये लढवलेली होती आणि ज्या शेतकरी संघटनेचा मी बिल्ला लावतो त्या शेतकरी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला होता. तर अजून तेव्हा त्यांचं चिन्ह होतं. तेव्हापासून म्हणजे साधारणतः 1987 ते आत्तापर्यंतची गोष्ट आहे. एक 35-36 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात. तेव्हा ते नंतर राज्यसभेवरती ते खासदार म्हणून पण झाले होते. नंतर ते प्रत्यक्ष लोकसभेवर निवडून आले ती नंतरची गोष्ट आहे. तेव्हापासून आजपर्यंत इतक्या सातत्यानं तुम्ही राजकारणामध्ये आहात. या सगळ्या कालखंडामध्ये इतक्या मोठ्या कालखंडामध्ये तुम्ही प्रत्यक्ष तुमची राजकीय ताकद दाखवली किती. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला ही संधी होती की तुम्ही राजकारणामध्ये मुख्य प्रवाहाच्या बरोबर जाऊन म्हणा किंवा काहीतरी सकारात्मक असं राजकारण करायचं तेव्हा तेव्हा तुम्ही ती संधी गमावलेली आहे. आताही जेव्हा तुम्ही आधी भारिप बहुजन महासंघ नावाचा पक्ष स्थापन केला, आपण फक्त दलितांपुरते त्यातही विशेषतः पूर्वाश्रमीचे महार म्हणजे आताचे नवबौद्ध यांच्यापुरतं नसून सगळ्यांचं कसं आहोत असं दाखवायचा प्रयत्न केला. किन वाटला भीमराव केराम वगैरे असं मला वाटतं एक दोन त्यांचे आमदार निवडून आले किंवा त्याच्यानंतर त्या अकोल्याला. मग आता हे सगळं मकराम पवार तिथलं जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये आली अकोल्याची. आता हे सगळं मॉडेल रिपीट होण्याची गरज होती. मायावतींनी किंवा त्यांच्या अधिक काशीरामनी ज्या पद्धतीने उत्तरेमध्ये दलित नेतृत्व हे सगळ्यांचं नेतृत्व होऊ शकतं, दलितांचा पक्ष हा दलितांचा न राहता सगळ्यांचा होऊ शकतो, नंतर त्यांच्या काय मर्यादा आल्या ती गोष्ट वेगळी, हे प्रत्यक्ष सिद्ध केलं. स्वतःच्या जीवावर उत्तर प्रदेशची पूर्णच्या पूर्ण विधानसभा निवडून आणली बहुमताने. एवढं सगळं 2007 गोष्ट हे सगळं माहीत असताना हे सगळं महाराष्ट्रामध्ये नाही घडलं. प्रकाश आंबेडकरांनी सातत्याने त्यांचं राजकारण धरसोडीचं ठेवलं. आताही वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग त्यांनी 2019 लोकसभेच्या वेळेस केला होता. त्या सगळ्या प्रयोगातून या छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचा एक उमेदवार निवडून आला, खासदार केला इम्तियाज जलील. आणि हे स्वतः मात्र पडले, त्याचा राग काढून ह्यांनी त्यांनी पुढे लगेच विधानसभेला ती युती तोडून टाकली. पुढं काय परिणाम माझ्या सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही त्याच पद्धतीनं ह्या दोन सभा, एक सभा आणि दुसरी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या मुस्लिम उलेमा आणि ते सगळे जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करून ती पत्रकार परिषद घेतली आणि 8 तारखेला इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरती जे ती सभा घेणार त्याला यांनी पाठिंबा जाहीर केला. आता मला एक साधी गोष्ट सांगा की हे सगळे जे उलेमा आहेत, जे सगळे मुस्लिम तथाकथित कट्टरपंथी म्हणून घेतात स्वतःला, त्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की ह्या सगळ्या प्रश्नामध्ये भारतीय मुसलमानांचा काय संबंध आणि त्यांनी काय भूमिका घ्यावी त्यांचा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर सारख्याने ज्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचं राजकारण करायचं आहे त्यांनी ह्यांना पाठिंबा देऊन त्याचा नेमका फायदा काय आहे. मग जेव्हा तुम्हाला भाजपची बी टीम म्हणून म्हणलं जातं आणि मग तुमचा संताप होतो आणि तुम्ही बाकीचं बोलता. आणखी तुम्ही जेव्हा ज्या 10 मागं पण तेलंगणाच्या ह्याच्यावरून जो व्हिडिओ केलेला होता की 10-15% मुस्लिमांच्या मतासाठी सगळे ची मारामारी चालली, उरलेल्या मतांचा मग एवढा मोठा वाटा आपसुकच भाजप घेऊन चाललेला आहे. आताही जेव्हा प्रकाश आंबेडकर तेव्हा वंचित बोध तेव्हाची घोषणा काय होती MIM बरोबर असताना, जय मीम जय भीम. तुम्ही वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या दाव्याला बांधलं, फायदा त्यांनी घेतला, तुम्हाला तर मिळालाच नाही हे ठीक आहे, पण बाकीच्या पक्षांनी तुम्हाला राजकीयदृष्ट्या अस्पृश्य करून टाकलं. कारण की एकदा तुम्ही मुसलमानांची सरळ सरळ उघड बाजू घेतली म्हणल्याच्या नंतर बहुतांश हिंदू तुमच्यापासून दुरावतात आणि ह्या बहुतांश दुरावलेल्या हिंदूंच्या मतांच्या भीतीमुळं कुठलाही पक्ष आता स्पष्टपणे तुम्हाला बरोबर घ्यायला तयार नाही. 2014 नंतर फरक एक पडलेला संपूर्ण भारतातल्या राजकारणामध्ये हा अतिशय वेगळा मुद्दा आम्ही उपस्थित करतो आहोत. जे कट्टरपंथी मुस्लिम पक्ष आहेत किंवा त्यांची बाजू घेणारे आहेत त्यांना अपरिहार्यपणे ते त्यांची भूमिका बदलून आपण हिंदूंच्या पण बाजूचे कसे आहोत हे वरकरणी सिद्ध करावं लागत आहे. आताच्याही निवडणुकांमध्ये राहुल गांधी त्यांनी आपण हिंदू मंदिरांमध्ये कशा भेटी देतो आणि मग आपण दत्तगोत्री मागच्या निवडणुकीतली गोष्ट आहे किंवा शर्टावरून जानवं घालणं काय, ममता बॅनर्जी असो किंवा हनुमान चालिसा म्हणून दाखवणारे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल असो, तुमच्या हे सगळं लक्षात येईल की हे सगळं
जोपर्यंत तुमचे दलित आणि मुस्लिम असे एकगठ्ठा मतं असतात सो कॉल्ड, आणि त्याच्या जीवावरती राजकारण करता येतं, हे सगळं जोपर्यंत काय म्हणता येईल गैरसमज म्हणा मिथक म्हणा जे काय असायचं ते चालू होतं तोपर्यंत चालू होतं. जेव्हा ह्याच्याशिवाय सत्ता मिळवता येते हे भाजपने ठळठळीतपणे सिद्ध केलं. त्यांनी आता प्रकाश आंबेडकरांनी किंवा जे त्यांचे समर्थक आहेत, मला प्रकाश आंबेडकरांना काही म्हणायचं नाही, त्यांचे जे अंध समर्थक आहेत लगेच खाली ते कॉमेंट करतात, तू कोण बोलणारा, तू भाजपचा चमचा आहेस, बामण्या गपचूप बस, आम्ही त्यालाच मतं देणार, आमचं बाळासाहेब काही म्हणा तुम्ही. ज्या कोणाला राजकारण करायचे तेव्हा त्याला समजा दलितांपुरतं राजकारण करायचं असेल तर दलित मतं मिळवता येतात, दलित इतर मतं कशी मिळवायची, इतकंच नाही पूर्वाश्रमीचे महार म्हणजे आताचे नवबुद्ध ह्याच्याशिवायचे जे दलित आहेत ती पण मतं मिळवता येत नाहीत. आणि तुम्ही एकदा असं एखाद्या मतावरती तुम्ही बसून राहिला तर उरलेली मतं दुसरीकडे निघून जातात, त्याच्यामुळे तुम्हाला अपरिहार्यपणे जर निवडणूक निवडून यायचं राजकारण करायचं असेल, निवडणुकीचं राजकारण वेगळी गोष्ट, मग परत ते बी टीम मन पैसे घेऊन काय कुणी आरोप करू शकतं, तुम्हाला जर निवडून यायचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त जी मतं आहेत तुम्ही स्वतः एखादी राखीव जागा असते त्या राखीव जागातला उमेदवार जरी राखीव असला तरी त्याला मतं मात्र सवर्णांची घ्यावी लागतात, ओबीसींची घ्यावी लागतात, बाकीच्यांची घ्यावी लागतात. एसटी एखादं उमेदवार आहे आदिवासी आणि त्या ठिकाणी तो उभं राहणार असेल तर पण त्याला प्रत्यक्ष मतदान मात्र बाकीच्यांनी करावं लागत असतं. हे सगळ्यांचं झालं असं की तुम्ही फक्त दलितांचं राजकारण करायचं आहे, फक्त मुसलमानांचं राजकारण करायचं आहे हे करत असताना हे विसरून गेले हे की तुम्ही मतदान त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांचं मतदान घ्यावं लागतं. प्रकाश आंबेडकरांची आता अडचण अशी होऊन बसलेली की ज्यांनी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर चुंबाचुंबी करायचा प्रयत्न केला त्यांनी जागा दिल्या नाहीत, त्यांनी भीक घातली नाहीत. उद्धव ठाकरेंबरोबर हे जेव्हा जात आहे तेव्हा एकतर्फी जाहीर करतायत की बाबा आमचं लग्न ठरलेलं आहे, आमचं काय लिव्ह इन आहे, आमचं एकतर्फी प्रेम आहे, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद येत नाही कारण की ते ज्या महाविकास आघाडीच्या त्या त्रिकोणामध्ये अडकलेले आहेत, तीन तिघाडा होऊन बसलेले आहेत त्यांचाच, त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर सारख्यांना जागाच नाही आहे. आणि हे उघडपणे जेव्हा राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतात तेव्हा तो जो राष्ट्रवादीचा गट आहे शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादीचा जो गट महाविकास आघाडीमध्ये आहे तो यांना घ्यायला तयार नाही. म्हणजे तुम्ही फक्त त्याच्यातल्या एकाला बरोबर घेतलं त्या तिघांपैकी, बाकीच्यांना दोघांना जर तुम्ही बाजूला ठेवत असाल तर ते जमणार नाही. दुसरीकडून तुम्ही भाजपच्याही नावानं शिव्या घाला, बरं हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही एक स्वतंत्रपणे सातत्याने जसं मायावतींनी त्यांच्या पक्षाची एक धोरण लाईन ठरवली, भले त्यांना यश मिळू नाही तर अपयश मिळो, त्या सगळ्यातून ती एक राजकीय ताकद म्हणून गृहीत धरली जाते, राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता आहे, इतकी मतं त्यांना मिळालेली. त्याच्या नेमकं उलट सातत्याची जी धरसोड प्रकाश आंबेडकरांनी केलून ठेवलेली आहे त्याचा तोटा त्यांनाच होते राजकीयदृष्ट्या. म्हणजे आता ते दोन ठिकाणी उभे होते मागच्या लोकसभेला, म्हणजे तुम्हाला इतका डोक्यात तुमचा भ्रम गेला होता त्या ताकदीचा, खरं तर त्यांनी एकट्या अकोल्यापुरतं जर त्यांचं लक्ष केंद्रित केलं असतं तर शक्यता होती तीनची जागा निवडून पण आली असत आणि ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून पोहोचले असत, पण तसं घडलं नाही. आणि दुसरी एक आता महत्त्वाची एक अशी वेगळी अशी गोष्ट होऊन बसलेली आहे की तुम्हाला जे दलित राजकारण करायचे तुमचं सगळं राजकारण तुम्ही नवबुद्धांपुरतं मर्यादित ठेवलेलं होतं, बाकीचे जे दलित घटक आहेत त्यांना तुम्ही समाविष्ट करून घेतलं नाही, त्यांचं नेतृत्व पुढं आलं नाही. वंचित बहुजन आघाडी म्हणा किंवा आधीचा भारिप बहुजन महासंघ म्हणा हे सगळं म्हणत असताना बाकीच्या जातीतलं बाकीच्या जमातीतलं जे नेतृत्व आहे ते पण तुम्ही पुढं येऊ देण्यामध्ये असमर्थ ठरला. याचा तोटा असा झाला की ते जे सगळे नेते आहेत त्यांना जर दुसऱ्या पक्षाने काही त्यांच्याकडे ओढलं खेचून घेतलं ते आकर्षित झाले सत्तेच्या आणि बाकी कुठल्या मोहापैकी तुम्हाला काय आरोप करायचे ते करा, पण महारेतर दलित म्हणजे आताचे नवबुद्ध त्यांच्या शिवाचे जे दलित म्हणून जी विभागणी झालेली आहे की निळे दलित आणि हिरवे भगवे दलित. भगवे दलित म्हणजे जे पूर्वाश्रमीचे महार होते आताचे नवबुद्ध त्यांच्या शिवायचे जे दलित आहेत जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात, ते सगळे भाजप असो किंवा शिवसेना असो या पक्षांच्या बरोबर तेव्हा होते कारण त्यांना त्याचे फायदे मिळाले, जे की त्यांचं म्हणणं असं आहे की इकडं फायदे मिळत नाही. मग ह्याचं नेमकं वैचारिक पातळीवरती उत्तर प्रकाश आंबेडकर काय देणार आहेत? बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीमधली एक घोषणा अशी होती की जी जाणीवपूर्वक त्या मातंग समाजाला म्हणजे मांगांना चिडवण्यासाठी होती की अण्णा आणि भाऊ कितीही असतील बाप फक्त एकच बाबासाहेब, अशी ती घोषणा होती. ह्याच्यातून काय झालं? प्रत्यक्ष दलितांमधल्या ज्या इतर जाती आहेत त्यांच्यामध्येच तुम्ही असा संभ्रम तयार केला की नेतृत्व फक्त आम्हीच करणार, म्हणजे दलितातले आम्ही ब्राह्मण झालो होतं.
आणि तुम्ही बाकी सगळे खालचे आहात, मग त्याचा त्यांनी एक गैरअर्थ काढून घेऊन म्हणा, गैरसमज करून घेऊन म्हणा, कुठल्याही कारणानं म्हणा किंवा त्यांच्या सन्मानाचा विषय म्हणा, त्यांनी दुसऱ्या पक्षांना जवळ केलं. आता ह्याचं उत्तर प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचे समर्थक किंवा बाकीचे सगळे दलित नेते त्यांच्या बरोबरचे नेते देतील का, की इतर दलित जे लोक आहेत, जे नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते दुसऱ्या पक्षामध्ये का निघून जात आहेत? कारण की तुम्ही त्यांना तुमच्या पक्षामध्ये पुरेसा न्याय देऊ शकलेले नाही आहे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. देशामध्ये पुन्हा होतील दंगली, करी ती उंगली आंबेडकर. ओबीसी लढ्याचा म्हणे मी जनक, नाहीच नायक दुजा कुणी. मुस्लिमांना आता घेऊन या संगे, म्हणती हे दंगे होणारच. राजकीय ज्यांची ताकद किंचित, आघाडी वंचित ओळख आहे. वारंवार चाले या कोलांट उड्या, खेळती फुगड्या राजकीय. पत्रकारा म्हणे घेतो तू सुपारी, कुणाची चाकरी करीतो तू. कांत मिण मिणे प्रकाश अंधार, राजकीय ठार आत्मघात, राजकीय ठार आत्मघात. आता तर त्यांनी असं भाकीत केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की 3 डिसेंबरचे निकाल लागले या विधानसभेचे की दंगे होती. ह्या ज्या पद्धतीचे किंवा मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष मनोज जरांगेच्या निमित्तानं त्या सभेच्या निमित्तानं उठला आहे, आता हे सांगतात की मी ओबीसी लढ्याचा जनक मी आहे, छगन भुजबळ को, छगन भुजबळांना मी त्या काय म्हणतील न्यायाधीशांना शिव्या घातल्या म्हणून त्यांनी त्यांची जामिनाचा अर्जावर विचार केला आणि बाहेर पडले नसता, तुरुंगातून बाहेरच पडले नसते. आणि पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर उलट त्यांनी दुरुत्तर केली आणि पत्रकारांचा अपमान केला. म्हणजे हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? तुम्ही एक इतके मॅच्युअर राजकारणी आहात त्याच्यामुळे तुमची वक्तव्य संयमित असायला पाहिजे. तुमच्या मागं एवढी मोठी दलित जनता जे तुमची वोट बँक आहे तुम्ही असं म्हणता, पण ती छोटी आहे फार. त्याच्याबरोबर इतर लोक किमान दलित आणि बाकीचे तर सगळे तुम्ही सगळ्या वंचित बहुजन म्हणता ते तरी तुम्ही सगळे तुमच्याबरोबर घ्यायचे होते ना, तेही तुम्ही तुमच्याबरोबर घेऊ शकले नाहीत. आज जो सामाजिक अभिसरणाचा प्रयोग बाकीचे राजकीय पक्ष भले त्यांच्या स्वार्थासाठी का असेना, भाजपसारख्या पक्षांनी इतर जाती आदिवासी ह्या सगळ्यांना प्रत्यक्ष नेतृत्वाच्या जागा द्यायला सुरुवात केलेली. राष्ट्रपतीचं पद असो, उपराष्ट्रपती असतो, लोकसभेचा सभापती असो, स्वतः पंतप्रधानपद असो, हे सगळे ओबीसी आदिवासी आणि ह्याच्यातले आलेले आहेत लोक. मग तुम्ही इकडं मात्र म्हणता नाही ना सत्तेमध्ये वाटा नाही कसं म्हणतात की हा जो विरोधाभास आहे त्या त्या वर्गाला बरोबर कळतो आहे आणि म्हणून महारेतर बाकीचे जे सगळे दलित आहेत तो वर्ग किंवा बाकीचा ओबीसी वर्ग आहे हा दुसरीकडे निघून जातो आणि तुम्ही फक्त एका अतिशय मुठभर म्हणता लोकांना घेऊन बसता आणि ते छोटंसं डबकं होऊन बसतं. त्याच्यामुळे आम्हाला ते म्हणावं लागतं आहे की राजकीय ताकद म्हणजे वंचितची ताकद अतिशय किंचित आहे आणि हे जे त्यांचं राजकारण आहे ते आत्मघाताचं, म्हणून ते आत्मघाताचं संचिता म्हणजे म्हणलेलं की हे जे राजकारण आता मुसलमानांना बरोबर घेऊन बाळासाहेब करू पाहत आहेत त्याच्यातून राजकीयदृष्ट्या तो आत्मघातच ठरेल. कुठलाही राज हां हे उलटं असू शकतं बाकीचे आरोप करतात, असं तुम्हीच उलटी सुपारी घेतलेली कोणाची तरी आणि तुम्ही असं वागताय की जेणेकरून बाकीची मतं भाजपकडे निघून जावी. इथेच थांबूयात. धन्यवाद.